बांदा सटमटवाडी येथील प्रस्तावित असलेला आणि जवळपास या सीमा तपासणी नाक्याचे काम पूर्णत्वास होत असलेला हा नाका 2008 सालापासून चर्चेत आहे, वादात आहे। आता या तपासणी नाक्याच्या संदर्भात येथील शेतकरी साईप्रसाद कल्याणकर यांनी मोका न्यायालयात 18 वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध याचिका दाखल केली, त्याची सुनावणी 27 ऑक्टोबरला होणार आहे। मात्र तत्पूर्वी धामापूर तलाव येथे बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंतीकडे पीडब्ल्यूडीचे दुर्लक्ष होऊन पीडब्ल्यूडीने मूक गिळून गप्प राहण्याचा प्रकार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने डॉक्टर नातू यांनी पुणे येथील हरित लवादाकडे याचिका दाखल केली होती। यावर हरित लवादाच्या पुणे खंडपीठाने निकाल देत पीडब्ल्यूला 1.5 कोटीचा दंड ठोठावला। त्यामुळे या बांदा सीमा तपासणी नाक्याच्या लढ्यात शेतकऱ्यांशी मनमानीपणे वागून त्यांच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्या प्रकरणी 18 वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात येथील शेतकरी साईप्रसाद कल्याणकर यांनी मोका न्यायालयात याचिका दाखल केली। या 32 एकर जागेमध्ये लोह खनिजाचा साठा असतानाही शून्य किमतीत ही जमीन संपादित करून 215 कोटी रुपयांचा लोह खनिजाचा चोरी झाल्याचा आरोप साईप्रसाद कल्याणकर यांनी केला आहे। त्यामुळे तत्कालीन भूसंपादन अधिकारी आणि इतर 18 वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात मोका न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे। हा एक प्रकारे जमीन चोरीचा प्रकार असल्याचा आरोपही साईप्रसाद कल्याणकर यांनी केला आहे। धामापूर तलाव प्रकरणात हरित लवादाच्या पुणे खंडपीठाने 1.5 कोटीचा हा दंड ठोठावण्यात आल्याने या सीमा तपासणी नाक्या संदर्भात या 18 वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्येकी 1 कोटी रुपयाचा दंड तरी ठोठावला जाईल अशी आशा या ठिकाणी साईप्रसाद कल्याणकर यांनी व्यक्त केली आहे। या 18 वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात याचिका दाखल करण्यात आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे। या प्रशासनाच्या विरोधात एखाद्या शेतकऱ्याने याचिका दाखल करण्याचा हा प्रकार नवीन नसला तरी नुकतंच 9 ऑक्टोबर रोजी पुणे येथील हरित लवादाच्या खंडपीठाने जो 1.5 कोटीचा दंड पीडब्ल्यूडीला ठोठावलाय त्या निर्णयामुळे या 18 वरिष्ठ अधिकाऱ्यांचे या 18 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रशासनाचे धाबे मात्र दणाणले। वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार आणि वादातीत सापडलेला सीमा तपासणी नाका या विरोधात शेतकरी साईप्रसाद कल्याणकर 2008 सालापासून आजपर्यंत म्हणजे तब्बल 12 वर्षे लढा देत आहेत। शासकीय सेवेत असणारे कर्मचारी अधिकारी हे जनतेचे सेवक आहेत आणि त्यानंतर अधिकारी आहेत असा नियम घटनेमध्ये सार्वभौम जी भारताची घटना आहे त्यामध्ये आहे। मात्र या सार्वभौम घटनेचा अवमान या अधिकाऱ्यांनी केला असल्याचा आरोपही साईप्रसाद कल्याणकर यांनी केला आहे। त्यामुळे आता तरी ह्या मनमानी अधिकाऱ्यांच्या कारभाराला चाप बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। पाहूया साईप्रसाद कल्याणकर यांनी व्यक्त केलेलं मत। नमस्कार, मी साईप्रसाद मंगेश कल्याणकर, सीमा तपासणी नाका ॲक्टिव्हिस्ट। आज मला अतिशय आनंद होत आहे की नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने धामापूर तळ्याच्या बाबतीत जो बेकायदेशीरपणा झाला, म्हणजे तळ्याच्यापासून 50 मीटरच्या बांधकाम करण्याच्या ऐवजी 7 मीटर 1 मीटर आणि त्या ठिकाणी कपडे धुणे वगैरे असे प्रकार जे झाले त्याच्याबाबत पीडब्ल्यूडीने आपल्या कर्तव्यात कसूर केल्याबद्दल आणि वेळोवेळी सूचना देऊनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल 1 कोटी रुपयाचा दंड ठोठावलेला आहे। वेळी सूचना दिलेली होती परंतु डिपॉझिट केलं नाही, त्यामुळे तेवढे पैसे सीज करण्याची ऑर्डर दिलेली आहे। त्याचप्रमाणे माननीय मंजुलक्ष्मी कलेक्टर साहेब सिंधुदुर्ग यांचे ॲफिडेविट्स घेण्यात आले आणि त्या ठिकाणी त्यांना कायदा त्याची कानून याचं आणि घटनेचं महत्त्व याबाबत कोर्टाने बरीच कानउघाडणी केलेली आहे। आणि सरकारी अधिकारी हे पब्लिक सर्वंट असतात, जनतेचे सेवक असतात
आणि त्याने आपल्या कर्तव्यात कुठल्याही प्रकारची कसूर करता कामा नये आणि अशा प्रकारचे इर्ड ऑफिसर्स फेलियर इन ड्युटी ऑफिसर त्याचप्रमाणे मिसयूज ऑफ पॉवर करणारे जे ऑफिसर्स आहेत त्यांना चपराक बसावी म्हणून कोट्यावधी रुपयाचा दंड यापुढे या निर्णयाच्या आधारावरती दिला जाईल याची मला खात्री वाटते. त्याचप्रमाणे माझी मोका कोर्टामध्ये जी केस आहे त्याप्रमाणे 18 व इतर ज्यादा जे ऑफिसर्स आहेत त्यांनीसुद्धा कर्तव्यात कसूर केलेली आहे त्यांनासुद्धा फार मोठ्या प्रमाणात कोट्यावधी रुपयाचा दंड व्हावा. त्याचप्रमाणे इतर अनेक मुद्दे आमच्या ह्याच्यामध्ये आहेत. जसं काय म्हणतात तसं मोठा वादळ येतं, मोठा पाऊस पडतो, त्याचप्रमाणे बेकायदेशीरपणाचा पाऊस सीमा तपासणी नाका बांधा या ठिकाणी झालेला आहे आणि त्याच्याबाबत निश्चितच न्याय मिळेल आणि ह्या सगळ्यांना चपराक बसण्यासाठी कोट्यावधी रुपयाचा दंड केला जाईल याची मला खात्री वाटत आहे. धन्यवाद.